सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी. 1999 पासून शैक्षणिक क्षेत्रात नामांकित इन्स्टिट्यूट म्हणजे पुणे येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. KG to PG एकाच छताखाली. UGC चे मान्यता प्राप्त अभ्यासक्रम. बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, सायबर अँड डिजिटल सायन्स, फाईन आर्ट्स, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, मल्टीमीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन, स्पोर्ट्स अकॅडमी, क्रिएटिव्ह आर्ट्स, ब्युटी अँड वेलनेस, व्होकेशनल अँड ॲडव्हान्स स्टडीज, डॉक्टरल प्रोग्राम, माफक फी, सुयोग्य मार्गदर्शन, तज्ज्ञ शिक्षक, विशेष शिष्यवृत्तीची सवलत. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या वेबसाईटला भेट द्या किंवा 8956932415 किंवा 9763266829 या नंबरवर संपर्क साधा. आंबोली येथील झुडपात गवारेड्याचे अवशेष सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिकाऱ्यांनी गावाला ठार मारून मांस लंपास केल्याचं उघड झालंय. मागील 2 दिवसातील ही घटना असून शिकाऱ्यांनी शीर, कातडी आणि आतडे मात्र घटनास्थळी टाकले, त्यामुळे दुर्गंधी पसरून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या उमेश राजाराम सामंत परुळे मांजरडेवाडी याचा रविवारी दुपारी मृत्यू झालाय. उमेश खुला कारागृहातील शेतात काम करत असताना चक्कर येऊन पडला, त्यानंतर त्याला CPR रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलंय. कोरोनाचं सावट असल्याने यंदाचा सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला तरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवलं जात आहे. या अभियानाचा काल माणगावमधून शुभारंभ करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी प्रथम माणगाव गावची ग्रामदेवता श्री यक्षिणी देवी आणि परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांचं दर्शन घेऊन माणगावमधील राधाकृष्ण हॉलमध्ये सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यात काल 4,910 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्यात. सद्यस्थितीत जिल्ह्यात 231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल आणखी 19 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. मालवण डेपोतील एका हंगामी वाहकाकडून एका महिला वाहकाला नाहक त्रास दिला जातोय असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी केलाय. त्याबद्दल मालवण एसटी आगार प्रमुखांची भेट घेऊन संबंधितांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कुडाळ तहसीलदार पाठक यांच्यासह सहकाऱ्यांच्या सरकारी वाहनांचा पाठलाग करून आंदुर्ले खिंड येथे तहसीलदार आणि सहकाऱ्यांवर बाटले आणि दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 संशयित वाळू माफियांना निवती पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चित्तरंजन सावंत, प्रदीप घाडी, कल्पेश पावसकर, गोविंद साटेलकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोकण रेल्वे मार्गावरील नागपूर मडगाव नागपूर आणि जबलपूर कोईमतूर जबलपूर या साप्ताहिक गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा आणि रुंदीकरण उपक्रम जिल्ह्यात सुरू झाल्यापासून महामार्ग विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांवर आणि स्थानिक जनतेच्या न्याय मागण्यांबाबत नेहमीच डोळेझाक करण्यात आली, त्यामुळे मनसेने 3 डिसेंबर रोजी जनआंदोलन करण्याचा इशारा कुडाळ तालुका मनसे प्रमुख प्रसाद गावडे यांनी दिलाय. कोलगावचं ग्रामदैवत श्रीदेवी सातरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या 2 डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. यावेळी पालखी सोहळा, पारसेकर दशावतार नाट्य मंडळाचं नाटक सादर होणार आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून पंडूर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पंडूर तिठा आजपासून सुरू झालंय. दररोज 50% उपस्थिती या हायस्कूलमध्ये असेल. वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचे प्रसिद्ध देवस्थान श्रीदेवी सातरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी 6 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा आणि दशावतारी नाटक होईल. कोकण रेल्वे स्थानकांवर देखील चहासाठी कुल्हड कप अनिवार्य करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी ठरला असून आता देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर कुल्हड मधून म्हणजेच मातीच्या कप मधून चहा मिळणार असल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. सिंधुदुर्गातील संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने 6,200 एवढा कच्चे आणि वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. आतापर्यंत 225 कच्चे बंधारे आणि 90 वनराई बंधारे पूर्ण झाले आहेत.
शासकीय फार्मसी विद्यालय जिल्ह्यात सुरू व्हावं अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. त्यानुसार उदय सामंत यांनी याबाबत कार्यवाही केली जाईल असं सूतोवाच केलंय. देवगड शहरासह तालुक्यातील BSNL सेवा विस्कळीत झाली असून यामुळे नागरिकांना कॉल करणं किंवा कॉल न येणं अशा समस्या निर्माण झाल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे सर्वात कमी अंतराने जोडणाऱ्या माणगाव खोऱ्यातील आंजिवडे पाटगाव घाट मार्गाला चालना मिळण्यासाठी लढा उभारण्यात येणार असल्याचा निर्धार केरवडे येथे पार पडलेल्या मेळाव्यात करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्गावरील दर 3 वर्षांनी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने पर्यटकांसाठी शुक्रवारी किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे. गोव्यात मागील काही वर्ष बंद असलेला मायनिंग व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी मायनिंग खाणी सुरू करणं काळाची गरज आहे असे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. यंदा बंगालच्या उपसागरात आलेल्या विविध चक्रीवादळांमुळे हिवाळा 1 ते 1.5 महिने लांबलाय. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणारी थंडी यावेळी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात येईल असा अंदाज आहे. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी. 1999 पासून शैक्षणिक क्षेत्रात नामांकित इन्स्टिट्यूट म्हणजे पुणे येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. KG to PG एकाच छताखाली. UGC चे मान्यता प्राप्त अभ्यासक्रम. बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, सायबर अँड डिजिटल सायन्स, फाईन आर्ट्स, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, मल्टीमीडिया ग्राफिक्स अँड अॅनिमेशन, स्पोर्ट्स अकॅडमी, क्रिएटिव्ह आर्ट्स, ब्युटी अँड वेलनेस, वोकेशनल अँड ऍडव्हान्स स्टडीज, डॉक्टरल प्रोग्राम, माफक फी, सुयोग्य मार्गदर्शन, तज्ज्ञ शिक्षक, विशेष शिष्यवृत्तीची सवलत. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या वेबसाईटला भेट द्या किंवा 8956932415 किंवा 9763266829 या नंबरवर संपर्क साधा.